आस्था सामाजिक संस्था आणि दीपक भाऊ निकाळजे सामाजिक संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील पूरग्रस्तांना जीवनाशक वस्तूंचे वाटप करण्यात आले. आस्था सामाजिक संघटना, आस्था रोटी बँक, दीपक भाऊ निकाळजे सामाजिक संघटना, अशोक कामटे विचार मंचाच्या वतीने आणि श्राविका संस्था यांच्या वतीने कोल्हापूर सांगली मिरज या ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली होती. पूरग्रस्तांना मदत यासाठी सोलापूर शहरातील नागरिकांना आव्हान केल्यावर त्या आव्हानाला प्रतिसाद देत धान्य व वस्तू माणिकस्वामी महाराज दिगंबर जैन मंदिर या ठिकाणी जीवनावश्यक वस्तू जमा करण्यात आले. यामध्ये गहू, तांदूळ, पीठ, तेल, बेडशीट, चादर, नवीन कपडे, बिस्किट, जिरे मोहरी, चहापत्ती, शेंगा साखर, पोहे, तूर डाळ, कडक भाकरी, चटणी, टावेल, साडी, परकर, महिलांसाठी लागणारे सर्व साहित्य इत्यादी एकूण 3000 सर्व साहित्य पाकिट तयार करून हे सर्व संसार उपयोगी वस्तू कोल्हापूर सांगली या भागात देण्यात आले. अशा प्रकारे एकदा संकटात एकमेकांना मदत करणे, माणुसकी जोपासणे, संवेदनशीलता निर्माण करणे यातूनच राष्ट्र उभारणी होते या उपक्रमाद्वारे दिसून येते. या प्रसंगी संघटनेचे शहराध्यक्ष आनंद तालिकोटी, आस्था सामाजिक संस्थेचे अध्यक्ष हर्षवर्धन शहा, अनिल जमगे, संस्थापक विजय छंचुरे, डॉक्टर महावीर शास्त्री, माया पाटील, सुहास छंचुरे, योगेश कुंदूर, आकाश भूमकर राजस्वामी, बसवराज मठपती, कामिनी गांधी आस्था सामाजिक संघटना, आस्था रोटी बँक सामाजिक संघटना, अशोक आमटे विचार मंचाच्या वतीने कोल्हापूर सांगली मिरज गावातील वाळवी, भिलवडी, चिखली, बुधनाळ, कुथुगिरी, आंबेवाडी या ठिकाणी वाटप करण्यात आले. यावेळी सिद्धू बेऊर, गणेश ठेसे, शिवानंद नागनसुरे, सर्वेश घाळे, राजेश अक्कलवाडे, राज बेऊर, आकाश वाघमारे, प्रथमेश होडराव, अमित मस्किन, महेश उदनूर, अनिकेत जेऊरकर यांनी परिश्रम घेतले.